मेनका म्हणतीये खरं ती सगळं मॅनेज करेल, समीर आणि त्या भामटीला दूर ठेवेल वगैरे, पण तिला जमलं नाही तर? मेनका म्हणजे नुसताच आरडाओरडा आणि चिडचिड. म्हातारीचे केस असतात ना तशी आहे ती. दिसायला डोलारा, त्याला वजन शून्य. नाहीतर इतक्या दिवसात समीरला आपल्याकडे ओढणं नसतं जमलं तिला. मी तरी काय काय शिकवायचं तिला, का कोणास ठाऊक. काळजी वाटते मला. मेनकाला काही धड जमलं नाही ना तर परत समीर आणि मीरा. काय ग, कशानं हुडहुडी भरली तुला? जरा ताप आल्यासारखं वाटतंय. डोक्याला जास्त? हो ना. काय झालंय काय तुला आजकाल? स्वतःशीच बोलतेस, झोपेत बडबडतेस. काही नाही हो, एक कादंबरी वाचतीये ना, तिचा परिणाम. भीतीदायक? हो, भूताची आणि एक हाडळ आहे त्याच्यात. आणि समीरला काय झालंय ग? सारखा टेन्शन मध्ये असतो तो. आता नवीन काम सुरू झालंय, उत्साहात असायला पाहिजे तो. आई मला सांगा, माणसाला काम करताना संपूर्ण मानसिक शांतता हवी की नको? हवीच. आजूबाजूचं वातावरण चांगलं हवं की नको? चांगलंच हवं. हा, आता शेवटी पैसा महत्वाचा का कामातलं समाधान महत्वाचं? कामातलं समाधान. पण मग ते मिळायला नको का सध्या समीरला? कोण माणसं त्याच्या अवतीभोवती आहेत, त्याचं डोकं कसं शांत राहील हे कळायला नको का त्या रजनीशला? बरोबर आहे. ती जी कोणी आहे ना, जिचं नाव या घरात घ्यायचं नाही असा नियम केलायस तू,